जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो टीसीएस आयबीपीएस नुसार अशी गणित पडायला लागली। मग विद्यार्थ्यांना काय वाटलं हे अवघड आहे, पण मित्रांनो अवघड नाही। जर तुम्ही गणित समजून घेतलं तर हे गणित तुम्हाला खूप सोपं आहे आणि खूप सरळ भाषेत आहे। मित्रांनो गणित काय म्हणते बघा, तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, आपला टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स हा देखील जॉईन करा। बघा जिनतला एका गुंतवणुकीवर 20% नफा झाला, परंतु दुसऱ्या गुंतवणुकीवर तिला 10% तोटा झाला। दोन्ही गुंतवणुकीमध्ये अनुक्रमे तिने 3-5 या गुणोत्तरामध्ये गुंतवणूक केली आहे, तर एकत्रितपणे दोन गुंतवणुकीवर जिनतला नफा किंवा तोटा झाला हे सांगायचं आहे। मित्रांनो अगदी सोपं आहे बघा, तिचं गुणोत्तर म्हणजे तिने किती गुंतवणूक कोणत्या प्रमाणात केली आहे। तिने पहिल्या व्यवहारामध्ये 3 आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये 5 गुंतवणूक केलेली आहे। मग तिने पहिल्या व्यवहारामध्ये 30 आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये 50 गुंतवले असे तुम्ही म्हणू शकता। या ठिकाणी कोणतेही घ्या, पण ती पटीत असावं एवढं लक्षात ठेवा। 3-5 याचा अर्थ 3-5 असा पण होतो, 300-500 असं पण घेऊ शकता, 3000-5000 असं पण घेऊ शकता, पण शॉर्ट मध्ये 3-5 याचा अर्थ तिनं 80 दोन व्यवहारामध्ये लावलेले आहेत। मित्रांनो मग पुढे काय झाले बघा, तिला पहिल्या व्यवहारामध्ये 20% नफा झाला, 30 लावले तेव्हा 20% नफा म्हणजे 30 20% 6 याचा अर्थ तिनं पहिल्या व्यवहारामध्ये 36 कमावले। आता दुसरा व्यवहार, दुसऱ्या व्यवहारामध्ये 10% तोटा झाला, म्हणजे तिनं ज्यावेळेस 50 खर्चले त्यावेळेस तिला 10% तोटा, म्हणजे इथं 5 तिला तोटा झाला, म्हणजे 45 इथं तिला मिळाले। मग आपल्याला एकत्रितपणे विचारले मित्रांनो, ह्या दोघांची जर बेरीज केली ती येणार आहे 81, म्हणजे तिनं ज्यावेळेस 80 खर्चले त्यावेळेस तिला 81 मिळाले, म्हणजे 1 जास्त मिळाला। मग काय करा, 80 1 मिळतो तर टक्केवारी काढायच्या म्हणून 100 किती रुपये, दोघांचा शॉर्ट गुणाकार म्हणजे 100 80 शून्यास शून्य कॅन्सल, 8 1 8 शिल्लक राहिलं, 2 घ्या, 0.8 2 16 शिल्लक राहिलं, 4 4 0 8 5 40 म्हणजे 1.25% काय असणार आहे, एक वाढ आहे, म्हणजे हा असणार आहे नफा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असणार आहे आपलं फायनल उत्तर। मित्रांनो सबस्क्राइब करा, जॉईन व्हा, जय हिंद।